धर्मात पौराणिक व काल्पनिक काही चित्र व पात्र रंगवली गेली आहेत। ही चित्र काही माणसाची तर काही प्राण्यांची आहेत, तर काही चित्र प्राणी व माणसाची सरमिसळ आहे। त्यातील पहिलं चित्र आहे वराह। हे चित्र हिंदू देवता विष्णूच्या रानडुकराच्या रूपातील अवतारातील आहे। या चित्रात रानडुकराचं तोंड आहे व त्याखाली माणसाचा देह दिसत आहे। दुसरं चित्र आहे आस्तिक या तक्षकाचं, ज्याने एका नागाचे प्राण वाचवले म्हणून तो या चित्रात अर्धा माणूस व अर्धा सर्पाच्या रूपात दिसत आहे। ही झाली हिंदू धर्मातील काल्पनिक चित्र, पण पाश्चिमात्य धर्मात किंवा संस्कृतीत देखील काही प्राणी रंगवलेले आहेत। त्यातील प्रसिद्ध म्हणजे युनिकॉर्न। युनिकॉर्न बौद्ध मोहक आणि पौराणिक व काल्पनिक प्राणी म्हणून ओळखला जातो। शतकानुशतके लोककथा आणि पौराणिक कथांचा तो एक भाग आहे। त्यांचे वर्णन सामान्य घोड्यासारखे प्राणी म्हणून केले जाते, ज्यात त्यांच्या कपाळावर फिरणारे शिंग असते व तो काल्पनिक प्राणी म्हणून ओळखला जातो। युनिकॉर्नचे वर्णन सामान्यतः घोड्यांसारखे दिसणारा, त्यांचे सर्वात प्रसिद्ध गुणधर्म म्हणजे त्यांचे शिंग सहसा लांब सरळ असते। बहुतेक वेळा जादुई गुणांनी चमकणारे, ते सहसा पांढरे असते, तर काही कथांमध्ये ते विविध रंगांमध्ये दिसतात। इतिहासात युनिकॉर्न पवित्रता कृपा आणि अप्रतिम सौंदर्याशी संबंधित, ते सहसा निष्पापपणा आणि उपचारांचे प्रतीक मानले जाते आणि त्यांच्या शिंगांमध्ये जादुई गुणधर्म असल्याचे मानले जाते। ते पाणी शुद्ध करण्यास किंवा आजार बरे करण्यास सक्षम असते। युनिकॉर्नच्या दंतकथांची मुळे प्राचीन ग्रीस आणि मध्य पूर्व ते मध्ययुगीन युरोप पर्यंत जगभरातील विविध संस्कृतींमध्ये आहे। ते कथा कविता आणि कलाकृतींमध्ये शतकानुशतके मायावी प्राणी म्हणून दिसतात। आधुनिक संस्कृतीत युनिकॉर्न लोकप्रिय आहेत। अनेकदा ते साहित्य चित्रपट आणि कलेत चित्रित केले जातात। भव्य आणि उदात्त लोकांपासून ते खेळकर आणि रंगीबेरंगी प्राण्यांपर्यंत त्यांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात बदलते। लोककथा आणि कल्पनेत युनिकॉर्न अस्तित्वात असताना त्यांच्या वास्तविक अस्तित्वाचे समर्थन करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत। व्यावसायिक जगामध्ये युनिकॉर्नने वेगळे रूप धारण केले आहे। ते वेगळे पण दुर्मिळता आणि अनेकदा स्टार्टअप यशाचे प्रतीक बनले आहे। व्यवसाय क्षेत्रात युनिकॉर्न म्हणजे $1 बिलियन पेक्षा जास्त किमतीची खाजगी स्टार्टअप कंपनी। युनिकॉर्न हा शब्द 2013 मध्ये भांडवलदार आयलिन ली यांनी तयार केला होता। आयलिन ली यांनी अशा यशस्वी उपक्रमांच्या दुर्मिळतेवर प्रकाश टाकला होता। आयलिन ली यांनी युनिकॉर्न मिथकेचे दुर्मिळता आणि सौंदर्याचे आकर्षक विपणन आणि ग्राहक संस्कृतीमध्ये चांगले रूपांतरित करते। त्यांच्या कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंवा सेवांभोवती जादूई आणि विलक्षण कथा तयार करण्यासाठी युनिकॉर्नच्या प्रतीकाचा वापर करतात। ग्राहकांमध्ये आश्चर्य, वेगळेपणा आणि इष्टेच्या भावना जागृत करण्याच्या उद्देशाने खेळणी आणि कपड्यांपासून ते सौंदर्य प्रसाधने आणि अगदी अन्न आणि पेयपर्यंत विविध उत्पादने सजवणारे युनिकॉर्न तुम्हाला सापडतील। युनिकॉर्न मिथकेशी असलेली प्रतिमा अनेकदा तरुणांना आकर्षित करते। एकंदरीत युनिकॉर्नची मिथक व्यावसायिक जगात अखंडपणे विक्री वाढवण्यासाठी केला जातो।